पनवेल तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गुरुवारी तालुक्यामध्ये 182 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीत 115 तर ग्रामीण भागात तब्बल 67 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच आज 3 रुग्णांचा कोरोना महामारीने बळी घेतला आहे तर 77 रुग्ण बरे झाले आहेत. आज महापालिका हद्दीतील पनवेल येथे 32, नवीन पनवेल येथे 11, खांदा कॉलनीतील 5, कळंबोलीमध्ये 9, कामोटे येथे 23, खारघरमध्ये 28, तळोजा येथे 7 तर ग्रामीण भागातील सुकापूर येथील 9, बारापाडा तारा येथील 8, दिघाटी येथील 7, उलवे येथील 6, करंजाड येथील 4, आदईमधील 4, नेरे येथील 4, विचुंबे येथे 3, कोळवाडी पालेबुद्रुक येथील 3, कोपर येथील 2, पोंजे येथील 2, गव्हाण येथील 2, तसेच साई, खेरणे, दापोली, शेलगर, अकुर्ली, विहगर, शिवकर, वावंजे, कोपरुली, बारवई, उसरली, देवत, कुंडेवाळ येथील प्रत्येकी 1 कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. तसेच आज कामोटे सेक्टर 36 तृप्ती कॉम्प्लेक्स A701 प्लॉट नंबर 78 येथील 1, खारघर सेक्टर 12 प्राजक्ता सोसायटी D18 रूम नंबर 8 गोखले शाळेजवळ 1 तर ग्रामीण भागातील गव्हाणेतील 1 असे एकूण 3 कोरोनाबाधित रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तसेच महापालिका हद्दीतील पनवेल येथील 12, नवीन पनवेल येथील 18, कामोटे येथील 14, खारघर येथील 11, तळोजे 9 तर ग्रामीण भागातील सुकापूर येथील 2, तसेच उलवे, आदई, पालेबुद्रुक, वहाळ, आकुर्ली, वावंजे, उसरली, शिरडोन, वडघर, विचुंबे येथील प्रत्येकी 1 असे एकूण 77 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमधील आजपर्यंतच्या एकूण 790 कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकूण 368 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे 406 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.